विनायक सीसी कृपया करून एक एक खेळाडू पाठवा. पंच पंच सामना चालू करा. कृपया आयोजकांना विनंती आहे लाईनअप करून घ्या. तिथे आयोजकांना विनंती आहे लाईनअप करून घ्या. पंच सामना सुरुवात करावा. मोर्या प्रथम चेंडू जर चौकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे विशाल शेंदे यांच्याकडनं. व्हाइट बॉल व्हाइट बॉल. अजून एक संधी आहे फलंदाजाला जर चौकार मारला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि निर्धाव चेंडू एक चेंडू एक धावा. सुंदर असा फटका सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत एक नी वाढ होते. धावसंख्या झाली ती 2. सुंदर असा कवर डॅश थोडस सत्रक्षण. धावसंख्या एक नी वाढ होते. धावसंख्या झाली होती 3. तीन बॉल 3 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती. सुंदर असा फटका तेवढं क्षेत्ररक्षण चांगलं. निर्धाव चेंडू सांगत होते. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली ती 4 चेंडू 3 धावा. हॅलो सुंदर असा फटका 1 बाउन्स 1 धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 4. 5 चेंडू 4 धावा.
दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त धाव, धाव संख्या एक ने वाढवते, धाव संख्या झाली ती पाच, पाच चेंडू पाच धावा मोर्या संघाचे। सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगत आहोत, एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती पाच। बी स्टारचे संघनायक बाबू कृपया माइकशी संपर्क साधायचा आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल अशी आयोजकांची विनंती आहे। आणि एफसीसीचे कर्णधार अतुल पाटील यांना पण तीच सूचना आहे। बॉलर दुसरा षटक सुरू असताना निखिल एक धाव संख्या एक ने वाढवते, धाव संख्या झाली आहे ती सहा, एक चेंडू सहा धावा। दुसरा षटक मार्गस्थ असताना एक चेंडू सहा धावा, दुसऱ्या षटकातला एक चेंडू झालाय। दुसरा चेंडू हाताळताना निखिल आणि त्रिफळाची गडी बाद, ललित वळकांदे यांचं आगमन झालेलं आहे, ललित वळकांदे उर्फ चिंबरी। तीन चेंडू सात धावा, दुसरा षटक प्रगतीपथावरती, तीन चेंडू सात धावा। पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांवरती दबाव टाकू नका, कारण की जे पंच जे मागवलेत ते तीन तीन वर्षाचा कोर्स करून इथं आलेत। डॉट निर्धाव चेंडूची सांगता सात धावा, चार चेंडू सात धावा आणि सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव आणि समाधान मानावं लागेल। पाच चेंडू आठ धावा, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला, चेक एकच चेक असणार आहे याची नोंद घ्यायची आहे। आणि सुंदर अशी हुलकावणी, निर्धाव चेंडूची सांगता, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती आठ। बी स्टार आणि एफसीसी चे कर्णधार यांच्यात नाणेफेकी होते, सुंदर असा चौकार कचाल क्षेत्ररक्षण, धाव संख्या चार नि भर, धाव संख्या झाली ती बारा। आदर्श एक यांचं आगमन झालंय, सेवन स्टार बॉईज कडून यांचं हार्दिक स्वागत।
वसीम तीसरा षटक हारता वसीम धाव संख्या एक निवाड़ते धाव संख्या झाली ती 13 दोन चेंडू 13 धावा तीसरे षटक मार्गस्थ असताना दोन चेंडू 13 धावा धाव फलकावरती आणि दिशाहीन गोलंदाजी धाव अतिरिक्त धाव संख्या एक ने वाढते धाव संख्या झाली आहे ती 14 दोन चेंडू 14 धावा तिसरं षटक हाताळताना वसीम बघूया तिसऱ्या चेंडूत काय कामगिरी करतोय आणि कलात्मक शॉट तोडत सुंदर क्षेत्ररक्षण एक धावावर समाधान मानावं लागेल धाव संख्या एक ने वाढते धाव संख्या झाली ती 15 चार चेंडू 15 धावा सॉरी 3 चेंडू 15 धावा सुंदर असा फटका खोदून काढला होता एक धाव समाधान मानावं लागेल धाव संख्या एक दिवस वाढते धाव संख्या झाली ती 16 चार चेंडू 16 धावा मोर्या संघाचे वाईट डिसिजन्स पेंडिंग पंच व्हाइट चेंडू है का व्हाइट नहीं है लेग बाइज है लेग बाइज चार धावा धाव संख्या झाली ती 20 पांच चेंडू 20 धावा शेवटचा चेंडू है तीसरा षटकातला शेवटचा चेंडू है सुंदर असा फटका एक धावावर समाधान मानावं लागेल धाव संख्या एक नी वाढते धाव संख्या झाली आहे ती 21 तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती मोर्या ग्रुपची 21 बॉलर एकवीस एकवीस व्हाइट चेंडू धाव संख्या एक नि वाढते धाव संख्या झाली ती 22 आणि चुकीचा कॉलिंग संतुलन बिघडलेलं आहे फलंदाजांचं आणि गडी बाद धावचीच्या स्वरूपात एक चेंडू धाव संख्या धाव फलकावरती 22 चौथं षटक मार्गस्थ असताना दोन चेंडू
सॉरी एक चेंडू 22 धावा धाव संख्या एक नी वाढवते धाव संख्या झाली ती 23 दोन चेंडू 23 धावा चौथा षटक मार्गस्थ असताना आणि ही षटकार गडीबात तीन चेंडू तीन चेंडू 22-23 धावा वाईट चेंडू परंतु धावचीच्या स्वरूपात गडीबाद बॉल काउंट असणार आहे धाव संख्या एक ने वाढते 24 बॉल काउंट झालाय चार चेंडू शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातले शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा विकेट बॉल काउंट आहे आपण धाव संख्या एक नी वाढते धाव संख्या झाली ती 26 सॉरी 25 झाले 25 पाच चेंडू 25 धावा एक धाव समाधान मानावं लागेल धाव संख्या एक नी वाढते धाव संख्या झाली ती 26 चार षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा मार्या टीमने बनवल्या आहेत विनायक सीसीला जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे सॉरी 27 धावांची गरज आहे तो डीजे कुठे गेलाय वाजवणार आहे अरे अनाडी किधर दे रहा है मोर्या 11 कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या विनायक सीसी आपले दोन फलंदाज पाठवा विनायक 11 कृपया फलंदाज लवकरात लवकर पाठवा विनायक इलेवन तुमचा 11 खेळाडू जरा पाठवा प्लीज इथे
नाम क्या है? नाम क्या रे बाबा तू फोन लो कमेंट्री या ना यानावर की ए डीजे के बेडन बेडन जरा वादा जरा कड़ा ए सुजा वादा जरा मैच इंटरेस्टिंग हो रहा है जाता जा बैठ जा बच्चा तेरे को आवाज दे क्या इधर ही बैठ के खाऊंगा कितने चार ये इतने बस जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे. दोन चेंडू झालेले आहेत, धावसंख्या एकच झालेली आहे. मला तरी वाटतं या टुर्नामेंटचा हा एकदम लो स्कोर असेल. नदीम लो स्कोर आणि अशा प्रकारे सुंदररित्या टोलावलेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने अप्रतिम असा या ठिकाणी क्षेत्ररक्षण एक धाव. नदीम या आयोजनाबद्दल काय बोलायचं आपल्याला आयोजन बद्दल? आणि सुंदर असं एक धाव चोरलेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला गट्टी मिळते. धावसंख्या झालेली आहे किती? किती झाली? तीन धावा. कव्हरच्या दिशेने मारायला पाव चौकार जातो का नाही? सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि अशा प्रकारे धावसंख्या होते ती 5. आणि स्वीप मारलेला चेंडू एकच धाव. धावसंख्या होते ती सहा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 6. काय बॉलर्स नेम राजा आणि गोलंदाजाची धुरा सांभाळतोय तो राजा. 6 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद धावसंख्या झालेली 6. टोलावण्याचा प्रयत्न परंतु हा भाऊ या फलंदाज कदाचित त्याच्याच फलंदाजाच्यामुळे हा धावबाद झालेला आहे नाहीतर चौकार गेला असता. हर सर जहाँ झुक जाए तीर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन की कर्मभूमि यूं तो बहुत होते हैं लेकिन जंग वही जीतता है वो सिकंदर होता है. अशा प्रकारे लेग वर टाकलेला चेंडू फळीचा आणि चेंडूचा संपर्क तुटलेला परंतु एक धाव काही रोकू शकलेला नाही आहे आणि धावसंख्या संत गतीने एकदम पुढे सरकते ती 7 धावसंख्या. 6 सरासरीने चाललेली ही धावसंख्या आणि आव्हान देखील 27 धावांचं आव्हान आहे. परत दोन्ही संघ बलाढ्य आहे, एकमेकांसमोर उभे असलेले हे दोन्ही बलाढ्य संघ. दरम्यान टोलवण्याचा प्रयत्न स्वीप मारलेला पाहूया आणि गचाळ तोडचं क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव दुसरी धाव काढण्याचा नाही. 8 धावसंख्या झालेली 8, चेंडू झालेले 3. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य मी या दरम्यान असंच बोलेल
की एकही धाव व्हाईट किंवा नोच्या स्वरूपात या दोन्ही गोलंदाजांनी टाकलेली नाहीये, जेणेकरून फलंदाजा दबावण्याचा प्रयत्न करतो. यॉर्कर मारलेला चेंडू, एक धाव, सुंदर असा चेंडू होता, फळी आणि पायाच्या मधोमध असलेला चेंडू, थोडासा संपर्क झाला तो चेंडू आणि फळीचा आणि एक धाव शॉर्ट कव्हरच्या दिशेने आणि धावसंख्या होते. टोलावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर, शेवटचा चेंडू, धावसंख्या होते ती 10. दरम्यान पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू, पंचांकडे दाद मागताना जेलबाचे अपील करताना पाहूया. पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. फलंदाज बाद, साठी 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. संघर्ष किती संघर्ष करतोय आपल्या संघासाठी पाहूया हा संघर्ष. विनायक संघाचा संघर्ष हा खेळाडू. दरम्यान याची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे आता बॅट्समन नेम विशाल. टोलावण्याचा प्रयत्न, पुढे येऊन मारलेला हा चेंडू, एकच धाव. या धावेवर धावसंख्या थोडी पुढे सरकते, ती 11 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. संघर्ष, विनायक संघाचा संघर्ष. टोलावण्याचा प्रयत्न, परंतु फळी आणि चेंडूचा काय व्यवस्थित संपर्क या ठिकाणी झालेला नाही आहे. निर्धाव असा चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू. टोलावण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. धावसंख्या झालेली 12. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये 7 स्टार आयोजित डे अंडरआर्म क्रिकेटच्या सामन्यामध्ये मी सर्व क्रिकेट रसिक आणि क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत करीत आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती 13 धावसंख्या. एक कडवट झुंज या ठिकाणी आपल्या पाहावयास मिळते. धावसंख्या एकदम कमी असताना देखील समोरच्या गोलंदाजांनी कशा पद्धतीने समोरच्या फलंदाजांना रोखून ठेवलेलं आहे ते आपल्याला उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसत आहे. आणि 2 धाव एक गच्चाळ क्षेत्ररक्षणामुळे ही 2 धाव, एकच धाव होती, 2 धावा गेलेल्या आहेत. धावसंख्या जाते ती 15 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या, जिंकण्यासाठी अजून सुद्धा 12 धावांची गरज. आणि चेंडू झालेले आहेत ते 5. 7 चेंडू, 12 धावा, चुरशीचा असा सामना. दरम्यान टोलवण्याचा प्रयत्न, फळी आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झालेला आहे. गचाळ क्षेत्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पाहूया. आणि ओव्हर थ्रो आणि चौकार.
तेजस आलेला आहे, सहा चेंडू मध्ये सहा धावांची गरज। तेजस एक सुंदर असा एक सामना या ठिकाणी आपला पावस मिळाला, चुरशीचा असा सामना। कधी पारड या संघाकडे झुकलेला, कधी त्या संघाकडे झुकलेला आहे पारड। परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत काही दिशा आणि दशा या दोन्ही संघांची बदलू शकते। सहा चेंडू सहा धावा, तेजस पुन्हा एकदा एक धाव या मैदानावर, सहा चेंडू सहा धावा या काही विशेष अशा गोष्ट नाही आहे। परंतु तेजस आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजयश्री खेचून आणतो का नाही ते आपल्याला पाहायचं आहे। धावसंख्या झालेली आहे ती 22, जिंकण्यासाठी पाच चेंडूमध्ये पाच धावांची गरज। पाच चेंडू पाच धावा, हो 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 हो, निर्धाव चेंडू, अप्रतिमासा वळवलेला चेंडू, चार चेंडू पाच धावांची गरज। एक चुरशीचा सामना या ठिकाणी, तेजस ढोलावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, पण एक धाव काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही थांबू शकलेली नाही। एक धाव धावसंख्या 23, जिंकण्यासाठी चार धावांची गरज, तीन चेंडू मध्ये चार धावांची गरज। तीन चेंडू मध्ये चार धावांची गरज। हा सामना दुसऱ्या षटकापर्यंत असं वाटत होतं की एक तर्फ होईल, परंतु ही लढत एक बिग फाइट च्या स्वरूपात आपण पाहूस म्हणतो। तेजस तर्फे टोलवण्याचा प्रयत्न पाहूया आणि एकच धाव, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फिल्डर तेवढाच चालाक, हा चेंडू आपल्या हातातच घेऊन नॉन स्ट्रायकरला आलेला आणि अशा प्रकारे धावसंख्या होते 24। जिंकण्यासाठी दोन चेंडू मध्ये तीन धावांची गरज आणि दोन धावा केली तरी हा फलंदाजीचा संघ विजय होऊ शकतो। 2-3 2-3 दोन चेंडू तीन धावा, तेजस वन चेक दोन तीन आणि टोलावलेला चेंडू आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि FCC कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे FCC। आणि ह्या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, कारण की अगोदरचं जे षटक होतं त्याच्या एकाच चेंडूवर सहा धावा केलेला होता। FCC कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे, झालेलं आहे। FCC या संघाने नाणेफेक जिंकण्यासाठी तेजस
आणि फलंदाज बाद. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. एक बिग फाईट सामना या ठिकाणी आपल्या सर्वांना अनुभव मिळाला. दरम्यान या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची? मॅन ऑफ द मॅच या सामन्यासाठी जाते ती कुठल्या संघाचा येतो? विनायक संघाचा मयूर. सन्मान चिन्ह देऊन त्याचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच तीन मोलाचे गडी बाद करून संघासाठी आपल्या विजय श्री खेचून आणलेला आहे त्यांनी मयूर. मॅन ऑफ द मॅच मयूर आहे व्यासपीठावर. कुठे मयूर?